चेकमेट टाइम्सच्या या भागाचे प्रायोजक आहेत चेकमेट संस्कार दर्शिका, कुसंस्कारांवर सुसंस्कारांची मात। चेकमेट स्मार्ट पुरस्कार खऱ्या अर्थाने स्मार्ट असलेल्यांना दिले जाणारे पुरस्कार। पुण्यातील खडकवासला, मुळशी, पवना धरणातील पावसाचे प्रमाण कमी झाल्याने या धरणांमधून सोडण्यात आलेल्या पाण्यामध्ये कपात करण्यात आली आहे। मुळशी आणि पवना धरणातील पाणी सोडण्याचे पूर्णपणे बंद करण्यात आले आहे। यामुळे पूर सदृश परिस्थिती ही पूर्णपणे नियंत्रणात येणार आहे, मात्र धोका पूर्णपणे टळला आहे असे म्हणता येणार नाही, असे खडकवासला पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता पांडुरंग शेलार यांनी व्यक्त केले आहे। आज सकाळी 11:30 वाजल्यापासून खडकवासला, पांचेत, वरसगाव आणि टेमघर धरण परिक्षेत्रामध्ये पावसाचं प्रमाण फार कमी झालेलं आहे। खडकवासला येथे 9 mm, पांचेत वरसगाव येथे 25 ते 29 mm, तर टेमघर येथे आज 10-12 तासामध्ये 43 mm इतका पाऊस झालेला आहे। कालच्या तुलनेमध्ये पाऊस खूपच मोठ्या प्रमाणात तो कमी झालेला आहे, त्यामुळं आज सकाळी 11:30 खडकवासला धरणातून जो 45,474 विसर्ग 2 दिवस कायम ठेवण्यात आला होता, तो 11:30 कमी करून तो 19,611 करण्यात आला। दुपारी 2 वाजता तो आणखी कमी केला, 27,302 केला, आणि 4 वाजता हा विसर्ग फक्त 18,491 इतका तो करण्यात आलेला आहे। हा विसर्ग अत्यंत कमी आहे, त्याचं प्रमाण त्यामुळं नदीपात्रामध्येच तो सामावला जाईल। त्यामुळं जे पुणे शहरामध्ये नागरिकांना दळणवळणाच्या बाबतीमध्ये जी काही अडचण होती, गैरसोय होती, ती मोठ्या प्रमाणात आज दूर झालेली आहे। परंतु पुन्हा 1-2-3 दिवस हवामान खात्याने हाय अलर्ट जारी केलेला आहे आणि पुन्हा एक्स्ट्रीमली हेवी रेनफॉलची शक्यता त्यांनी वर्तवलेली आहे। त्यामुळं उद्यापासून जर पुन्हा अशा प्रकारे पाऊस मोठ्या प्रमाणात झाला तर येणारा विसर्ग आणि येणारा इनफ्लो पाहून त्या प्रमाणामध्ये आम्हाला विसर्ग सोडण्याबाबत विचार करण्यात येईल। पण ती नंतरची गोष्ट आहे, जसा पाऊस पडेल त्याप्रमाणे तो निर्णय होईल। परंतु आज तरी धोक्याची सगळ्या शक्यता, म्हणजे धोक्यापासून आपण आज दूर गेलेलो आहोत। मुळशी धरणातून देखील आज पाण्याचा विसर्ग सोडणं पूर्णपणे बंद करण्यात आलेलं आहे। पवना धरणातून देखील विसर्ग आपण दुपारीच पूर्णपणे बंद केलेला आहे, त्यामुळं मुळाच्या नदीकाठी जो विसर्ग मोठ्या प्रमाणात 2 दिवस पूरसदृश्य परिस्थिती झालेली होती, ती खूपच कमी प्रमाणात आता ते जाणवेल आपल्याला। वर आय बटनावर या बातमीशी संबंधित काही व्हिडिओ देण्यात आलेले आहेत। आपल्याला याबाबत काय वाटते व्यक्त व्हा खालील कमेंट बॉक्समध्ये। 1 लाखांपेक्षा अधिक सबस्क्रायबर आणि 2 कोटींपेक्षा अधिक व्ह्यू असणाऱ्या पुण्यातील पहिल्या क्रमांकाच्या आमच्या युट्यूब चॅनलच्या बातम्या पाहत राहण्यासाठी आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। त्वरित नोटिफिकेशन मिळण्यासाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका। चेकमेटच्या बातम्या असतात त्या एकदम अप टू डेट आणि एकदम व्यवस्थित, जशाच्या तशा न एक कोणत्याही त्यामध्ये पक्षपातपणा नसतो, अशा प्रकारे त्यांच्या बातम्या असतात आणि आमच्या समाजाच्या जरी त्या उपयोगाला पडतात प्रत्येक वेळेस। सुधार समाजाचा कोणताही कार्यक्रम किंवा कोणतीही गोष्ट असू द्या, ते त्या बातमीपत्रामध्ये एकदम आहे तशा आणि त्या पद्धतीनेच ते त्या मजकुरानिशी ते मांडतात। त्यांच्या या 3रा वर्धापन दिनाला हार्दिक शुभेच्छा, त्यांच्या त्यांनाही वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा।